नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज पण मी तुमच्याकडे खूप सारा असा इम्पॉर्टंट न्यूज घेऊन आलोय. व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत नक्की बघा. आणि सगळ्यांना सॉरी बोलतोय मित्रांनो, मी 2-3 दिवस न्यूज व्हिडिओ अपलोड नाही केली. आजची मी थोडी तब्येत पण डाऊन झाली होती आणि माझ्या पर्सनल काम थोडे बिझी पण होतं, मला टाईमच नाही भेटला न्यूज व्हिडिओ बनवायला. तसं मी खूप सारे लाईव्ह व्हिडिओ अपलोड केले, तुम्ही सगळ्यांचे लाईव्ह व्हिडिओ बघितले असतीलच. आणि मित्रांनो थोडासा माझा आवाज बसला आहे, माझी थोडी एनर्जी तुम्हाला लो दिसेल ह्या व्हिडिओमध्ये, तुम्ही ॲडजस्टमेंट करून घ्या. तर चला ना मग व्हिडिओला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. चला मग पैरणी बघूया. पैरणीजा नि शिंदे भावाबद्दल, नि शिंदे भावाने एक नवीन शॉप ओपन केला, तुम्हाला तिकडे नवीन नवीन जीन्स पॅन्ट टी शर्ट असे कपडे बघायला भेटतील. त्या शॉपचे ऍड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. जावा बिंदा शॉपिंग करा, माझ्या नाव सांगा लोकल बॅच कडून आले म्हणून. माझ्याकडे तुम्हाला 50% डिस्काउंट भेटणार आहे, तर जावा नक्की शॉपिंग करा. कुछ भी अरे मित्र तुम्हाला खोटं वाटतंय का? खरं सांगतोय मी, निशिंदे भावाने नवीन शॉप ओपन केलाय, तुम्हाला खोटं वाटतंय का? ठीक आहे, तशाच आणि काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केली, तुम्ही पहिल्या सगळ्या स्टोरी बघून घ्या. सो कॉंग्रॅच्युलेशन निक फॉर न्यू शॉप. तुम्ही बघू शकता मित्रांनो नवीन शॉप, आणि कॉंग्रॅच्युलेशन. इथे सगळ्या प्रकारचे पॅन्ट्स तुम्हाला मिळतील. लढकी लोक मकबूल तू संभाळ त्या दुकानी और संभाळ. अरे भाई दो दो जन रखेले बहुत पैसे आपले पास समझा. तू बता ना भाई, जिनसी नहीं बता. देखो ये बहुत अच्छा जैसे आपके ऊपर देखो माशाल्लाह. मैं क्या बोल रहा हूँ, आपके शॉप का कुछ अकाउंट है क्या? मैं आपको टैग करके आपको फेमस कर दूंगा. आपके शॉप रखते नहीं लेकिन आप बोल रहे तो बना लेंगे. अभी बना दो बना दो. अरे कॉन्ग्रेचुलेशन अगेन. चलो मित्रांनो निक भावाने काही शॉप ओपन नाही केले, ते मध्ये एका ठिकाणी शॉपिंगला गेले होते. त्यांनी तिकडचे असे मस्करीमध्ये स्टोरी पोस्ट केलेत. तसं मित्रांनो उद्या 14 एप्रिल आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. त्यानिमित्ताने सोनाली ते प्रशांत सर निक शिंदे तिघे पण जाणार आहेत कोलंबीमध्ये. मी ऍड्रेस स्क्रीनवरती बघू शकता, तर तुम्ही ऍड्रेसच्या आजूबाजूला कुठे राहत असेल तुम्ही इकडे जाऊन त्यांना भेटू पण शकता. त्याबद्दल सोनाली त्यांनी इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ अपलोड केले. नमस्कार, मी गायिका सोनाली सोनावणे, भाई जगदीश गायकवाड युवा मंच महाराष्ट्र राज्य आयोजित छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त मी येथे कळंबोलीमध्ये सेक्टर 14 डीमार्ट समोरील मैदानात 14 एप्रिल रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता मी येते. आमची टीम येते, तर तुम्हीही नक्की या. जय भीम. आता प्रशासनाचं नाव घेतलंच आहे, तर प्रशासनाचा एक इंटरव्ह्यू घेतलाय लोकशाही न्यूज या टीव्ही चॅनलनी. तर लवकर आपण प्रशासनाचा इंटरव्ह्यू टीव्हीवरती आणि युट्यूब चॅनलची पण बघायला भेटेल. जेव्हा आपण ते युट्यूबवरती अपलोड होईल तेव्हा सांगेलच मी आपल्या न्यूज व्हिडिओमध्ये. खळबळजनक आरोप, तर सोमय्यांच्या विरुद्ध लुकआउट जारी करा. राऊतांची महाविकास आघाडीच्या नेत्यांचे. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे श्रद्धा पवारच्या बद्दल. तिचे इंस्टाग्रामवरती 1.3 मिलियन फॉलोअर कम्प्लीट झाले. सो या मित्रांनो आपल्याकडे पण तिला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये शुभेच्छा द्यायला विसरू नका. तसेच तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, त्यानिमित्ताने काही तिने स्पेशल पीक अपलोड केलेत. सागराचं पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही, अरे एका जन्म काय 1000 जन्म गेले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही. जय भीम. यही नहीं, अभी और सुनिए. आता आम्हाला ट्रॅफिक तर बघ पुढे वर बघ ना, वर कर ना कॅमेरा, वर कर ना कॅमेरा, ट्रॅफिक बघ ना. आपल्यावर थोडी ना चालवतो नको दीदी. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे का असं देवर या सॉन्ग बद्दल. फायनल या सॉंगचं एक टीजर अपलोड झालं, त्या टीजरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, नक्की जाऊन चेक करा. खूप भारी टीजर आहे, मी आता बघितलं, मला खूपच आवडलंय. आणि सॉंगची स्टोरी का असेल मला प्लीज कमेंट्स करून नक्की सांगा. जय महाराष्ट्र पब्लिक. तर फायनली का असं देवर ह्या माझ्या नवीन गाण्याचा टीजर अपलोड झालेला आहे. तर लिंक देतोय, जा पटकन लिंक ओपन करा आणि टीजर पहा. टीजर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि टीजर वरनं तुम्हाला सॉंगचा पण अंदाज येईल की सॉंग कोणत्या लेवलचं असणार आहे. तर कमेंट करून नक्की सांगा की मी कसा वाटलो, गाण्याची म्युझिक कशी वाटते टीजरची. आणि खूप कमेंट करा, खूप शेअर करा. थँक्यू सो मच.
यही नहीं, अभी और सुनिए। तसे आदित्य भाऊ विशाल बनी तिघ पण मुंबईला गेलेत आणि मुंबईला विश्व पाटीलला पण भेटलेत आणि तिकडच्या काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केलेत। पण सगळ्यांना माहित असेल पहिले विश्वास पाटील विशाल भाई आणि आदित्य भाऊ तिघ पण एकत्र राहायचे, म्हणजे ते पुण्यामध्ये राहायचे आणि ते तिघांनी खूप सारे असे व्हिडिओ अपलोड केले, पहिले तुम्ही टिकटॉकवरती बघितले असेल। पण त्यानंतर विश्व पाटील हे मुंबईला शिफ्ट झाले त्यामुळे त्यांची काही जास्त भेट होत नाही। आता चक्क ते बरोबर एक वर्षानंतर भेटले तिघ पण एकत्र, मी तिघांना फ्रेम मध्ये मी आता खूप दिवसानंतर बघितलं असेल, मी पण खूप दिवसानंतर बघते। तिघ पण एका फ्रेम मध्ये एक वर्षानंतर भेटले त्यावर त्यांनी विश्व पाटील स्टोरी पोस्ट केले, त्याला खूपच बरं वाटलं एक वर्षानंतर भेटून त्यांना। आणि बनीला पण त्यांनी फर्स्ट टाइम भेटले, त्यांना पण खूपच बरं वाटलं बनीला पण भेटून। तर मला वाटतं तिघांनी एकत्र येऊन त्यांनी व्हिडिओ पण बनवले असतील, अजूनपर्यंत ते पोस्ट नाही केले, जेव्हा पण ते व्हिडिओ पोस्ट करतील तेव्हा सांगेलच मी आपल्याला व्हिडिओमध्ये। चला मग पुढची न्यूज बघूया, पुढची न्यूज आहे यार लगते या सॉन्ग बद्दल। फायनली हे पण सॉन्ग युट्यूबवरती अपलोड झाले, तुम्ही सगळ्यांनी ते सॉन्ग बघितलं असेलच, अजूनपर्यंत कोणी बघितलं असेल तर प्लीज जा बघा, त्या सॉन्गची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल। हॅलो फायनली गाईज, आमचं यार लगते हे गाणं रिलीज झालंय शैलेश फडके प्रोडक्शन या युट्यूब चॅनेलला, तर लगेच जा लिंक दिली आहे खाली क्लिक करा आणि सॉन्ग बघा। तुम्हाला कसं वाटलं सॉन्ग हे कमेंट मध्ये नक्की सांगा, आमची जोडी कशी वाटली तेही सांगा आणि खूप जास्त शेअर करा सॉन्ग। नक्कीच नक्कीच सांग, खूप सारा रील्स बनवा। ओके सो थँक्यू सो मच। चला मग पुढची न्यूज बघूया, पुढची न्यूज आहे प्रतीक्षा थोरात बद्दल। तिने इंस्टाग्रामवरती काही स्टोरी पोस्ट केले, तिच्यासोबत कोण आहे ते आपल्याला गेस करा सांगितले, त्यावर तिने इंस्टाग्रामवरती एक स्टोरी पोस्ट केले कोण असेल माझ्यासोबत। तसं तिने अजून एक इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केले सून गोविंग टू रिव्हील दिस हँडसम, तिने अजून एक इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केले बताओ क्या, असे तिने टोटल 3 स्टोरी पोस्ट केले आणि मला गेस का सांगितलं त्याच्यासोबत कोण असेल म्हणून। तिने जर रिव्हील तर नाही केले का, तिने व्हिडिओ काय स्टोरी पोस्ट नाही केले, तर तुम्हाला काय वाटतं कोण असेल तिच्यासोबत प्लीज मला एकदा कमेंट्स करून नक्की सांगा। जसे तिने स्वतःसाठी ते एक गिफ्ट घेतले, त्याबद्दल तिने इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ अपलोड केले, सेल्फ गिफ्ट, कमाने में मेहनत और उड़ाने में जिगर लगता है, कमाने में मेहनत और उड़ाने में जिगर लगता है, जरूरत पर पॉकेट से पैसा रॉकेट जैसा निकलता है, तेरे लिए ये किया वो किया, मेरा ये देना वो दे देना, भाई दान में दी हुई चीज के लिए जबान पलट दे, इतने हल्के सौगात नहीं है और औकात औकात मत कर, मेरी औकात देखने की तेरी औकात नहीं है। चला मग पुढची न्यूज बघूया, पुढची न्यूज आहे हिंदी पाटील बद्दल। हिंदी पाटील तुम्हाला सगळ्यांना माहित असेल 2 दिवसापूर्वी बर्थडे होता, त्या बर्थडे सेलिब्रेशन मी लाईव्ह व्हिडिओ अपलोड केले, तुम्ही सगळ्यांनी लाईव्ह व्हिडिओ बघितले असेलच, अजूनपर्यंत कोणी बघितले असेल तर प्लीज जा बघा, व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल। तिने बर्थडे निमित्ताने खूप एक मोठं चांगलं काम केले, त्यामध्ये तिने इंस्टाग्रामवरती व्हिडिओ अपलोड केले, तुम्हाला सांगणार नाही नक्की काय केलंय ते, तुम्ही नक्की व्हिडिओ बघा। मला वाटतं तिने तिकडे एक ब्लॉग व्हिडिओ पण बनवला असेल, लवकर तिच्या युट्यूबला असेल तर ब्लॉग व्हिडिओ पण बघायला भेटेल। मला माझा आजचा दिवस काही म्हणजे स्पेशल करायचं होतं की मला माझ्या जवळच्या लोकांसोबत सेलिब्रेट करायचं होतं, माझ्या घरचे येऊ शकत नाही म्हणून असं नाही पण ते नसते असते तरी पण मी इकडे आले असते, कारण आपल्याला सुद्धा कोणाच्या तरी आशीर्वादाची गरज असते आणि आपली सुद्धा सगळ्या लोकांना गरज असावी असं म्हणजे नाही का, जिथे गरज तिथे आपण असावं एवढं वाटतं। आणि आजी लोकांचा आशीर्वाद आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो, आजी म्हणजे प्रेम असतं खरंच, आई वडील देऊ शकत नाहीत ते आजी आणि आजोबा देतात आणि मला त्यांच्यासोबत आजचा दिवस घालवायचा होता। आणि मला अभिनी सांगितलं की वृद्धाश्रम आहे, मग मी म्हटलं ठीक आहे मला तिथे जायचंय। आणि म्हणजे जो आशीर्वाद आहे तो त्यांचा महत्वाचा असतो यासाठी, कारण त्यांनी आपल्यापेक्षा 4 उन्हाळे पावसाळे जास्त खाल्लेले असतात, पुढे जाऊन आपण कोणत्या खड्ड्यात पडणार असतो हे त्यांना माहीत असतं, त्यामुळे ते आधी आपल्याला सांगतात की नाही हा पुढे खड्डा चांगला नाहीये तिथे तुम्ही जायचं नाहीये। आणि त्यांचं प्रेम म्हणजे ते न संपणारं असतं, मग ते कोणी असो, त्यांचं लेकरू असो किंवा दुसऱ्याचं असो, जरी दुसऱ्याला ठेच लागली तरी त्यांना दुखतं, कोणी असू दे मग दुसऱ्याचं मुलगा असू दे किंवा स्वतःचं असू दे। आणि मला वाईट वाटतं की जे पालक असतात त्यांच्याबद्दल मी काहीच बोलणार नाही, कारण मला इमोशनल झालं होतं की आपल्याला जड होणारी गोष्ट आपण असं कुठे नाही दिली पाहिजे, पण त्या पालकांना कळायला पाहिजे त्या गोष्टी आपण काय करायला पाहिजे। आणि तुम्हाला खरंच तुमचा खूप अभिमान वाटतोय मला की आपलं स्वतःचं एक मुलं आपल्याला सांभाळतायत आणि तुम्ही स्वतःचा आश्रम करून सांभाळताय या सगळ्यांना, आणि मला सुद्धा तुमचा आदर्श घ्यायला खूप जास्त आवडेल, मी सुद्धा नक्की पुढे जाऊन माझा आश्रम करेल। आणि मी असं कधी बोलले नव्हते पण आज माझा वाढदिवस आहे आणि या ठिकाणी मी असं बोलते की माझा सुद्धा पुढील आयुष्यात एखादा आश्रम असेल। बस मित्रांनो या एवढ्यामध्ये एवढं, सॉरी मित्रांनो खूपच लेट झालंय, ऍक्च्युली माझं थोडं टब्बे पण डाऊन झाले आणि मी खूपच जरा बाहेर पण गेलो होतो माझ्या कामासाठी, त्यानंतर कामावर आलो त्यानंतर परत व्हिडिओ बनवले, आता हे व्हिडिओ 10 वाजलेत आता कधी पण मला नक्की माहित नाही, तर प्लीज तुम्ही व्हिडिओला सपोर्ट करा आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका। आणि तुमचा एक लाईक मला खूप महत्वाचा असा मित्रांनो, प्लीज या तुम्ही सगळ्यांनी लाईक केल्याशिवाय जाऊ नका। आणि तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि अडचण अडचण बेल तिला पण प्रेस करून ठेवा, तुम्हाला असे रेग्युलर व्हिडिओ बघायला भेटतील, तर प्लीज यांना सपोर्ट करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। थँक्यू बाय।
आज का ज्ञान, कामयाब लोग अपने फैसलों से दुनिया बदल देते हैं और नाकामयाब लोग दुनिया के इस डर से खुद के फैसले। True story, bro.